प्रसार मुंबई आणि उपनगरात झपाट्याने होतोय. दररोज कोरोना बाधितांची संख्या ही वाढतच चालली आहे. अशातच काही विघ्नसंतोषी लोक अफवा देखील पसरवत आहेत किंवा कदाचित कोरोनाची त्यांना इतकी भीती बसली आहे की पीपीई किट पाहिलं की ते घाबरतात. असाच काहीसा प्रकार मालाड पूर्व भागातल्या एका अत्यंत पॉश सोसायटीमध्ये घडलाय. पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेल्या ओंकार अल्टामॉन्ट या इमारतीच्या समूह संसर्गा संदर्भातली ही बातमी आहे. उपनगरात सगळ्यात महागडे फ्लॅट असलेली ओंकार अल्टामॉन्ट ही एक सोसायटी आहे. या इमारतीत अनेक क्रीडापटू, चित्रपट कलाकार, मोठे व्यावसायिक राहतात. या इमारतीच्या शेजारच्या इमारतीतल्या काही लोकांनी त्या ठिकाणी पीपीई किट घातलेले कर्मचारी पाहिले आणि त्याचे फोटो लगेच सोशल मीडियावर शेअर केले. तो प्रकार नेमका काय होता, कशासाठी ते लोक जमले होते याची शहानिशाना करताच हे फोटो व्हायरल केले गेले. इतकंच नाही, कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून या सोसायटीमध्ये 169 कोरोनाबाधित सापडल्याचा आकडाही बाहेर आला आणि तो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. या बातमीमुळे त्या सोसायटीमधील लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. अशा या भीतीदायक वातावरणाची बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर महापालिकेला शेवटी त्याचा खुलासा करावाच लागला. महापालिकेने ट्विट करून या इमारतीमध्ये कोणालाही बाधा झाली नाही, जो फोटो व्हायरल होतो आहे तो सोसायटीच्या सदस्यांनी आयोजित केलेल्या स्क्रीनिंग कॅम्पचा आहे असा खुलासा करावा लागला. माय बीएमसी या ट्विटर हँडलवरून हा खुलासा करण्यात आलाय. त्यामुळे आता तरी या इमारतीबाबतच्या अफवांना लगाम बसेल अशी अपेक्षा करूया. चालू घडामोडींसाठी पाहत रहा लोकमत.com.